मान्सून तोंडावरती आलाय, त्यामुळं खरीप हंगामाकरता शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय. जमिनीची चांगली नांगरट करून शेतीसाठी जमीन तयार केली जाते. अलीकडच्या काळात शेतकरी बंधूंच्याकडं पशुधनाची संख्या कमी झाल्यानं बैलांऐवजी ट्रॅक्टरनं मशागत केली जाते. नांदेड जिल्ह्यामधल्या शेतीच्या मशागतीवरचा हा एक खास रिपोर्ट पाहूयात. मान्सून तोंडावर आल्यामुळे खरीपासाठी शेतीच्या मशागतीला आता वेग आलाय. नांदेड जिल्ह्यातील बळीराजाही खरीपाच्या तयारीला लागला असून रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेतकरी शेतात राबतोय. काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला असून बैलाच्या माध्यमातून मशागत करण्याऐवजी शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देतात. ट्रॅक्टरमुळे वेळेची बचतही होते. हे ट्रॅक्टर ने यायनेच करीत आहे आम्ही. बैल हे भेटत नाहीत कसे, रोजदार सुद्धा भेटत नाहीत, हे ट्रॅक्टरनेच करीत आहे आम्ही शेती. दिवसेंदिवस पशुधन कमी होत असून शेतीतील बैलांचा वापर कमी होत चाललाय. तसंच शेतीसाठी आता मजूर मिळणंही कठीण झालं असून मजुरी वाढल्यानं शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय. त्यामुळेच शेतकरी आता यांत्रिक शेतीकडे वळू लागलाय. यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, त्यामुळे पेरणीपूर्वीच्या मशागतीला वेग आलाय. यंदा समजा अर्धापूर तालुक्यामध्ये समजा आम्हाला इसापूर धरण नाही, धरणाला पाणी नाही, काहीच नाही आमच्या. समजा समजा आता कोरडं होईल समजा अर्धापूर तालुका शेती आमच्या, त्याच्यामुळे आता समजा कसं आता मशागती नांगरायची समजा हे काळी रान अर्धापूर तालुक्यात एकूणच राहिली समजा जमिनी. जमिनीची मशागत करून समजा आता आम्ही आता पेरणीची वाट बघालो समजा आता. नांगरणीनंतर वेचणी करावी लागते. शेतातील पूर्वीच्या पिकाचे राहिलेले अवशेष गोळा करून नष्ट करावे लागतात. पण या वेचणीसाठी आता मजूर मिळणं कठीण झालंय, त्यामुळे कुटुंबातील सगळ्यांना शेतात राबावं लागतंय. शेतकरी भर उन्हात शेतीची मशागत करत असून वरुण राजाकडे आता त्याच्या नजरा लागल्यात. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.